म्हणून हे सांगितलं ब्राह्मण मुखातून भाऊतून क्षत्रिय आणि मांडीतून वैश्य जन्माला आला आणि क्षुद्र पायातून जन्माला आला. क्षुद्राचं काम एकच आयुष्यभर वरच्या तीन वर्णांची सेवा करावी. त्याला धन सत्ता आणि शिक्षण यांचा अजिबात अधिकार नाही. स्त्रीलाही स्वातंत्र्य नाही. अहो नुसत्या माणसाच्या सावलीनेही विटाळवायचा स्पर्श तर खूप लांबची गोष्ट. विहिरी तलावांवरच पाणी प्यायला सुद्धा बंदी. आणि क्षुद्र फक्त एकच काम करायचा कष्ट करण्याचं. 26 जानेवारी 1950 भारताचं संविधान अंमलात आलं. जालिम मनुचा कायदा धुडकावून लावला गेला. हजारो वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याने सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समता बंधुता यांचा मार्ग मोकळा झाला. पण हे सगळं कुणामुळे शक्य झालं? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक महामानव ज्यांनी साऱ्या मानवतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपलं अवघं आयुष्य वेचलं. पण हे काही सोपं नव्हतं. लहानपणापासूनच त्यांना जाती व्यवस्थेचे चटके भोगावे लागले. अस्पृश्यांचं पोर म्हणून कधीच त्यांना माणसासारखं वागवलं गेलं. एवढंच काय शाळेमध्ये वर्गात असताना इतरांपेक्षा वेगळं बसवलं जायचं. एका मास्तरांनी भीमाला गणित सोडवायला फळ्याजवळ बोलवलं. फळ्याजवळ गेल्याबरोबर बाकीच्या मुलांनी पटापट आपले डबे उचलले कारण डबे विटाळते. असे एक ना दोन असंख्य प्रसंगाला त्यांना तोंड द्यावं लागलं. नवीन मशीनचे केस भादरे पण दलितांचे केस कापणे हा तर विटाळ समजला जायचा. गावातला कोणताच न्हावी भीमाचे केस कापायला तयार होत नव्हता. अशा परिस्थितीत भीमाच्या मोठ्या बहिणीनंच भीमाचे केस कापायला सुरुवात केली. एकदा आपल्या भावंडांबरोबर ते कोरेगावला चालले. जवळ पैसे असून सुद्धा अहो कोणी बैलगाडीवाला त्याला बैलगाडी बसू दे ना. शेवटी एक बैलगाडीवाला मिळाला पण ती बैलगाडी भीमाला चालवायला आणि बैलगाडीवाला मस्त पैकी गाडीत बसून होता. या भावंडांना पाहून कुणालाच दया आली नाही. अस्पृश्यतेमुळे विहिरीवरचं पाणी देखील प्यायला मिळालं नाही. अनेकदा त्यांना पाण्या वाचून राहावं लागलं. अशा एक ना दोन असंख्य प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलं. अहो त्यांचीच काय त्यांचीच कशाला अख्ख्या दलित समाजाची परिस्थिती होती. आणि असाच होता हा जातीचा अभेद किल्ला. Thank you.
Thank you.